कोलंबस ओ शेट, आपण कुठं उभे आहे? जमिनीवर शेट. गेऱ्या ही जमीन आहे का? अरे भाई, आपला गाव होता पूर्वी, तिथं सनी अण्णाचं घर होता, इथं शेवतू पोईसचं घर होता, तिथं बाल्या मरू दे. तो नालायक माणूस होता, तो काय दर होता का? भांडणं झालती आमची. लई आठवण येते रे, आपला गाव एवढे वर्ष होतो इथं. पण काय पण बोल कोलंबस, स्वतःची गावं उठण्याची खरी दुःख फक्त भूमिपुत्रच समजू शकतात. ज्या लोकनेते दीपा पाटील साहेबांनी आपल्या हक्कांसाठी एवढा सगळा केला. कोलंबस इंटरनॅशनल एअरपोर्टला दीपा पाटील साहेबांचं नाव लागलं तर कसला भारी वाटल. शेठ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, इकडे दीपा पाटील साहेबांचंच नाव लागेल. अरे इंटरनॅशनल विमानं बाहेर बाहेरची येतील, अमेरिका, लंडन, USA, जापान, चायना, काय रे मच्छर, युगांडा. काय रे भाई, शिव्या कोणा देत तू? अरे देशाचं नाव आहे. मी ऐकलं तू शिवी दिली. नाही दिली. दिली. अरे देशाचं नाव आहे. तू शिवी दिली. बाबा देशाचं नाव आहे. शिवी दिली. नाही दिली. तू शिवी दिली मला. अरे मी नाही दिली. तू शिवी दिली. अरे देशाचं नाव आहे. तू शिवी दिली. तू शिवी दिली. कोलंबस, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही. बाळासाहेबांचा आदर नाही होणार कधी कमी, पण आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी दीपा पाटील साहेबांच्या नावाची ओढ आपल्या मनी. अरे केकरी आहे का काय तिथं? अरे जा शकिरा पकड, रातच्या जेवणाची सोय तरी होईल. मोदी साहेब मान ठेव, मान ठेवा माझा मोदी साहेब. पाया बोलतो तुमच्या अंबानी शेठ माझ्या बर्थडेला आलत, तुम्हाला यावं लागेल. मोदी साहेब या बर्थडे पार्टीला. गावसार जमलयो रवी दादाचे लग्नाला, ये मामूस आईले ने रे त्याला काकण बांधाला. हे नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीशी लागलं मिरवाला. तो सासरा ना माझा नवरा, तुला किती वेळा सांगितला तू घर बांध घर बांध, तू काय घर बांधत नाही? माझ्या दिदासनी माडी बांधले माडी, सासू नुसती माझ्या डोक्यावर बसले डोक्यावर. टोमन वाटते मला. घर काय डोक्यावर नेऊन लोकांना दाखवत सुटणार आहे का? मी गाऱ्या दाखवू शकतो. अरे गाऱ्या तुला उरव नेव, चल उरव. चंदनी पाटियो मांडा मंडपी, चंदनी पाटियो मांडा, चंदनी पाटियो मांडा, चंदनी पाटियो मांडा. कोमल कृती कानवरीचे अंगाला लावा हल्दीची बोटा, लावा हल्दीची बोटा. कापूस तलवा गादी बनवा, ती काय गादी म्हणपी. शेठ जास्त थंडी वाजते का? एसी बंद करू का? अरे गप, शेठची गाडी आहे, शेठच्या गाडी एसी नाही कसं जवळ? गाडीत एसी पाहिजेच, बर्फ झालं तरी चालेल, पण एसी बंद काढतं कामा नये. गादी बनवा, ती काय गादी म्हणपी पत्रा. लोकांना शेठचा तोबारच दिसला नाही तर लोकांना कसं समजल शेठची गाडी आले म्हणून? इथं आलो, तू यो खोल. राजाच्या महलावानी सजविला मंडप निशान भावानी, मंडप निशान भावानी, मंडप निशान भावानी. तनुचै ताली अक्षदाल्या हलता वायला बहिणी, हलता वायला बहिणी. तू कुणाचा पोऱ्या? मी माझा पप्पाचा पोऱ्या. मी
टीम गुड मॉर्निंग. कालच्या डिलिव्हरी अजून पेंडिंग आहेत का नाही झाल्या ते डिलिव्हरी? दुकानात कस्टमर असणार, कस्टमरशी प्रामाणिकपणे बोलायचं आहे आपल्याला. कस्टमर कितीही प्रश्न विचारेल चिडायचं नाहीये, रागवायचं नाहीये. कस्टमर आपला देव आहे. समजलं? कस्टमर काय आहे? अशा गावाने छत्रीच्या छत्र्यांचा कारखाना टाकायला लागल. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. अरे सर नाही, शेठ बोल शेठ. गुड मॉर्निंग शेठ. काय रे भाई? वेलकम डीजे वन सर. डीजे? कुठे डीजे? कुणाचे हाल ते? शोरूमचं नाव आहे सर. हो ओके. शेठ काय करू तुमच्यासाठी? पार्टनर का जाऊ? मीच का जाऊ तो. अरे बाबा नॅचरल गोष्टी आहे ना. अरे मी फोन पण नाही लावला. हॅलो शेठ. हॅलो शेठ. हॅलो. कोणता मोबाईल हवा आहे तुम्हाला? चिमणे आहे का काय याच्यात? मोबाईल दाखव शेठ. कसा मोबाईल पाहिजे तुम्हाला? माझं काय असं जास्त काम नाही. व्हॉट्सअप फेसबुक वगैरे यूज करायचं का सर? अरे बाबा पोरी बिरींचा काही विषयच नाही. कोण पटतच नाही तर ते वापरू तरी घाला. सर मी पर्सनल तुम्हाला काही विचारलंच नाही. कस्टमर कोण असतो? देव असतो. देव कोण इत? माझं तेच म्हणणं आहे. असं व्हॉट्सअप फेसबुकचा विषय नाही. आपल्याला फक्त रोज बँकेचे मेसेज येतात. आज आला 1 करोडचा मेसेज, उद्या आला 7 करोडचा मेसेज. त्याच्यासाठीच पाहिजे. अच्छा, तुम्हाला एकंदरीत एक साधा फोन हवा आहे, फक्त कॉल आणि मेसेज येण्यापुरता. हे काय शेठ, तुम्ही साधा फोन घेणार? या काय बरा नाही शेठ. अख्खा आपल्याला काय बोलत शेठ? साधा फोन वापरता तुम्ही? अरे तू काही यारा बी नाही का रे? शेठचा इन्सल्ट करायला तू? शेठचा अपमान करते? शेठला साधा फोन दाखवते? तीन डोल्यावाला फोन दाखव, सगळ्यात महागातला. शेठ हा 1 लाखाचा फोन आहे, याच्यात लास्ट डिस्काउंट चालू आहे. हा फक्त तुम्हाला 99,990 मध्ये मिळेल. यो बरा आहे. शेठ EMI करणार की कॅश करणार? आ तू यारा बी नाही का रे? अरे शेठला EMI च्या गोष्टी शिकवतस? आमच्या बापूनी कधी EMI घेतला नाही. काय बोलतय ना काय करतय बघतोय मी तुझी नाटका. कोलंबस शेठ 1 लाख रुपयाच्या फोनवर 2-3 लाख रुपये दे याला उधार. नको शेठ. असं काय? नको घे रे. नको शेठ घे रे. एक कोलंबस दे त्याला. दे यो पॅक कर. शेठ तुमचं नाव काय? शेठ. शेठ तुमचा ऍड्रेस? शेठचा गाव, शेठचा वाडा, शेठचा बंगला. शेठ हा कसा ऍड्रेस कसा काय सापडणार? 1 लाख रुपये सर. किती? 1 लाख रुपये सर. अरे ह्यो तर मला 99,990 ला देत होता आणि याला 1 लाख रुपयाला देतस? अहो शेठ तो डिस्काउंट कुपन होता, त्यामुळे तुम्हाला 99,990 रुपयाला बोललो होतो मी. अरे ही काय पालतुगिरी आहे? म्हणजे उद्या मला कुणी विचारला की बाबा तुम्ही फोन कितीचा घेतला, मी काय बोलल? गरीबासारखा मी 99,990 घेतला. याला कुणी विचारला तर यो काय बोलल? मी 1 लाख रुपयाचा फोन घेतलाय. मग आमच्या दोघांमध्ये शेठ कोण झाला? अरे यो शेठ झाला. यो फोन मला दे. 1 लाख रुपयाचा फोन मी घेईल, 99,990 ह्या गरीबाला दे. आला पालतुगिरी. तुम्हाला माहितीये का त्या बाजूवाल्या वहिनीने वॉशिंग मशीन घेतलं आणि आपल्याकडे एक फ्रीज नाही. मोठ्या ताईकडे पण ना डबल डोअरचा फ्रीज आहे. आपण पण डबल डोअरचा फ्रीज घेऊया. अरे आपल्याला काय करायचं? आपल्याला सिंगल डोअरचा बघ, घर छोटा आहे आपला. घर पण छोटा आणि माणूस पण छोटा. अरे तुझा पगार किती आहे?
पगार का विचारताय सर तुम्ही? बोल नाही किती नाही माझ्याकडे पण वेकन्सी आली आहे. करते का काम? सेक्रेटरीच काम आहे. नाही महिन्याला 1 लाख देतो. नाही नकोय मला. 2 लाख देतो. नकोय. 3 लाख? नाही ग नको मला. बस अशीच पोर पाहिजे होती मला. माझ्या पैशावर नाही, माझ्यावर प्रेम करणारी पोर पाहिजे होती मला. आज ती भेटली. यू आर सो गुड हार्टेड. हार्टेड म्हणजे काय? अरे हार्टेड हृदय. एवढं पण इंग्लिश नाही आहे तुला, काय बोलू. लईच गुड आहे ग. बघ आहे आहे काय लाजा आहे ना यांना? कोण बघतील? घरचे लोक बघतील. काय नाचता लोकांसमोर? काय लाजा बिजा सोडून दिल्या ना सगळ्यांनी. काय पारत तिला ना तो परत? काय चाललंय? किती इंचची टीव्ही पाहिजे शेट? 160 इंचची दाखव. शेट तुमचं घर किती बाय कितीच आहे? 10x10ची खोली आहे. शेट 10x10च्या खोलीमध्ये 160 इंचा टीव्ही कसा करणार? अरे तू शेटचा इन्सल्ट करते? म्हणजे मोठा घर असेल तर मोठी टीव्ही पाहिजे का, छोटा घर असेल तर छोटी टीव्ही पाहिजे का? काला नवरा असेल तर कालीच बायको भेटते का? गोरा नवरा असेल तर गुरीच बायको भेटते का? काय बोलते? कधी कधी उलट्या पण होते. तू मला हलक्यान घेऊच नको बाबा. तू पहिले दे टीव्ही दे. आपल्याकडे चांगला ऑफर पण चालू आहे, फक्त 30,000 मध्ये प्लस 2 वर्ष वॉरंटी पण तुम्हाला भेटेल याच्यामध्ये. मॅडम तुमच्या या बससाठीला बेस्ट टू बेस्ट मॉडेल हार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी पण भेटेल. हा फ्रीज किती वर्ष टिकेल? ह्या फ्रीजचा तुम्ही विचारूच नका, याच्यामुळे तुमचा नवरा 1 वेळेस टिकेल ना टिकेल, पण हा फ्रीज तुम्हाला लॉंग लाईफ टिकेल. अहो ऐकलत का? तुम्ही ना टिकणार पण हा फ्रीज टिकेल. अजून काय पाहिजे होते तुम्हाला? अरे सगळं आहे. अरे कसली कमी नाही, पैसा आहे, गारे आहे, गोरे आहे, सगळं आहे. फक्त झोपत नाही लागत, रोज नवीन विचार करायला लागतं. आज कुठं पैसा संपू? झोपत लागत नाही. शेट तुम्हाला झोप नाही लागत का? आमच्याकडे असा AC आहे ना, तो AC ऑन केला त्याच्यातून अशी हवा निघते असं वाटेल तुम्हाला. बर्फाच्या गारा पडतात. गारा हो का? डेमो देऊ का शेट तुम्हाला? डेमो कुठं देतस? AC बघायला AC दे, डेमो कुठं देतस? डेमो नंतर घेऊ आपण, टेन्शन न घेऊ. अख्खा दुकान विकत घेतो तुमचा. शेट आहे शेट. हा बघा रिमोट, हा बटन आहे, एका बटनावर ऑन आणि ऑफ होतो. मी बाकीची 17 बटणाकाला दिल्या मराला. म्हणजे असा झालाय, नवरा नवरीच्या वरातीच्या गाडीत घरची सोडून बाहेरचीच लोक बसून ठेवल्यान ही बाकीची सगळी बटना तोड ना, ऑन आणि ऑफ करता चालू ठेव फक्त. कट पैसे काढायची कामार तुमची. शेट या AC ची हवा खाल ना तर तुम्हाला असं वाटेल का बर्फाच्या गारा पडतात. गारा शेट काय झालं? बर्फाच्या गारा. अरे कधी पडायचं या गारा? अगं बाई नाहीयेत माझ्याकडे पैसे. हा डबल डोर नको, सिंगल डोरच घे. फ्रीज मॉडेल कालच बुक केलंय मी. बायको मारल माझी मला. पप्पा बरोबर बोलत होते, गोऱ्या मुलाशी लग्न नको करू. एक नंबर कंजूस माणसाशी लग्न केलं मी. फसले रे देवा मी. काय पाप केलं? तुम्ही जा भाजी आणा, मला एक काम आहे इथे, मी नंतर येते. AC मधून कुठं बारपाचा गारा पडतील? कोट्या विनू माझा. विना सोनू माझा सोना.
मला सोना का बोलतोय? अरे मी तर मोना. सोन्याचा भाव एवढा वाढला, स्वस्त कसा झाला मध्येच. युवकाला मारायला आला एवढा, फक्त एवढासा भाव? अरे बाबा जास्त वाढला पाहिजे अजून. एवढासा काय करणार रे? अहो बिनू शेठ. काय रे मोना तू इथं? ए त्या दिवशी मला सोडून गेलीस, आता काय मारायला आलीस? तुला आठवते तू काय केलंस पावलाला? शेठ साइड ऑल क्लियर आहे, सेफ आहे पूर्ण. कोण दुश्मन नाही दिसत आहे तुमचा. विनू तू मला इथे कुठे आणलेस? चल ना आपण चौपाटीला, नाही तर गार्डन मध्ये फिरायला जाऊ. नुसता फिराचा काम, फिराचा काम. आला पाय दिला फिरणार स्वतः, आता माझा पाय दिला मी फिरत रोज. ये रेंजच नाही आहे इथं, पप्पाला सांगायला लागेल. चार टावर बांधून घेतो. विनू तू ना मला कधी प्रपोज नाही केलास, तू मला असं खाली वाकून असं प्रपोज कर ना. आय लव्ह यू बोल ना. शेटला काम सांगाला बॉडीगार्ड दार प्रपोज कर. ए वेडास का विनू, मी तुझ्यावर प्रेम करते, तू मला प्रपोज कर. गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड सारखी राहा, असले हलकट धंदे मला जमनाय. हॅलो पप्पा, आज रात्री काकाच्या पोऱ्याचा बड्डे, बड्डे गिफ्ट म्हणून फॉर्च्युनर द्यायची का गिफ्ट? BMW नको, गरिबांची गाडी. जागा तरी आहे का त्याच्यात? विनू ऐक ना, मला हे भरव ना. वोवलो नाही तर मर्सिडीज द्यायची का? नाही तर मरू दे, आल्टोच देऊ. याने काय दिलं तर गिफ्ट आपल्याला बर्थडे पार्टीला? सगळं तुझ्यामुळे झालं, नाहीतर आज माझ्याकडे डबल डोअरचा फ्रीज असता. डबल डोअरचा फ्रीज, त्याचा काय संबंध? आपलं लग्न झालं असतं ना. पण असू दे, मी माठातलं पाणी पिएन रे विनू. अगं यो माठ नाही, यो फ्रीज आहे. APRH फ्रीज यो कुठं माठ? माठ गोल असते माहितीये मला. गरिबीमुळे मी माठातलं पाणी पिले. नाही तर माझ्याकडे पैसे डबल डोरचा फ्रीज घ्यायला. कोलंबस वहिनीला डबल डोरचा फ्रीज दे. नको नको मला नको, तू एवढा बोललास तेवढं बस आहे माझ्यासाठी. अगं असं नको बोलू, तू घे पाया पडतो तुझ्या. नको रे मी गरीब असले म्हणून नको रे. अरे घे घे प्लीज घे घे प्लीज घे. सिंगल डोरचा तरी घे. नको मला डबल डोरचा चालेल. कोलंबस डबल डोरचा घे. काय झाला कमरेला, काय आला? काय नाही रे विनू काय. अरे सांग काय आला? काही नाही रे. बरी आहे ना? अरे आताला काय झालं आता? अरे काय आला? काय सांगू विनू, घरात वॉशिंग मशीन नाही आहे रे. कपडे धुवून धुवून हात आणि कंबर पार दुखतीये. अरे कसली गरीबी. कोलंबस आत्ताच्या आत्ता हिला ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घेऊन दे. ओके शेट बुकर. नको रे नको. अरे अशी कशी बोलते तू? मी गरीब असले म्हणून काय झालं? अरे नाही असं नको बोलू, पाय पडतो घे. प्लीज प्लीज पाय पडतो घे. अच्छा ठीक आहे ऑटोमॅटिक नको घेऊ, मॅन्युअल वॉशिंग मशीन घे. नाही मला ऑटोमॅटिक चालेल.
काय आला? अरे बोल काय आला? अगं बोल विनू, तुला माहिती आहे माझ्या घरातल्या हॉलमध्ये ना फक्त 34 इंचेसचीच टीव्ही आहे. माझ्या बेडरूम मध्ये फक्त 22 इंचेची. अरे बाबा कसली गरिबी. अरे द्यावा हॉलमध्ये फक्त 34 इंचाची टीव्ही आहे. अरे बेडरूम मध्ये फक्त 23 इंचाची टीव्ही. आता जाता 55 इंचाची टीव्ही बुक कर. ओके शेट. अरे नाही घे, पाय पडतो तुझे घे. नको नको. अरे घे, पाय पडतो तुझे घे. ठीक आहे 43 इंचाची चालल. नको नको. 55 इंचाची पण चालेल. मस्त दिसेल ना, छान एकदम. दिसायला स्वीट भारी माझी बायको रे, तुम्ही काय बघता तुमच्या इच्छा गोरे. स्टार आहे माझी मी फॅन तिचा रे, हाय फाय मॉडेल मी लोकलचा हाय रे. दिसायला चिकनी मी तव्यावर फ्राय रे, पावडरचा मारा विनायकला भाव रे. मी ठार झालो कार झालो टाटाची कार झालो, ती हायवे चा रस्ता मी सायकल मी स्वार झालो. रे शास्त्री घे. सर तुमचं बिल जो आहे ना, सर तुमच्याशी बोलतो सर. सर भाई सर नाही, शेट बोल शेट. हा सॉरी सर, शेट. काय रे भाई, हे तुमचं बिल आहे ना, ते तुम्ही 2 टीव्या घेतल्या त्याचे झाले 1 लाख रुपये. AC घेतले 3, त्याचे 1.5 लाख रुपये झाले. मोबाईल घेतला एक तुम्ही, त्याचे 1 लाख रुपये झाले. आता जो बिल आहे तो तुमच्या नावाने करायचं आहे का तुमच्या मिसेसच्या नावाने करायचं आहे? होणारी मिसेज आहे आणि झाली नाही. हो तुम्हाला माहितीये हा माझा कॉलेजचा मित्र विनू शेठ आणि हे माझे हसबंड. तुम्हाला सांगू, आपल्या लग्न झाला यायला नाही मिळालं ना म्हणून ह्याने मुद्दाहून ना मला फ्रीज टीव्ही LCD काय सांगू नका असे गिफ्ट दिलेत. आणि एका प्रकारे ना ह्याने माझं कन्यादानच केलं. अगं बाई माझा बलिदान झाला. बाबा यू कॅन्सल नाही का होऊ शकत? कोलंबस मला दुःख होते घर सुरुवात. बस कोलंबस असा रडला का दुःख हलका होते म्हणून माणसाने दुःखात असलं रडावा. थांबा, टीव्ही कुठं आली? टीव्ही आणली नाही जायच. अशी कशी टीव्ही राहणार नाही घरात 10x10 खोलीन राहील ती. एवढी जागा आहे घरात. कसला डबरा दिले, टीव्ही पण नाही चालू होई, AC पण नाही चालू होई. तुमच्या घरी आहे का टीव्ही? चला येतो बघायला. चला
दादा नाहीये.